ओ डीजे तुम्ही करा शूटिंग याची दामे ना जाएगा ए बार क्या तुला इति का करा शूटिंग चांगली कर म्हणते तुम्ही फक्त घराची बोल ना का सगळं रेकॉर्डिंग होते हा धामीन नावाचा साप आहे हा फुल मोठा आहे बिग साईज आहे ह्याला विष नसतं आणि ऍक्च्युली हे शेतकऱ्याचा मित्रच आहे त्यामुळे आम्ही शेतीतले साप पकडत नाही पण शूटिंगमध्ये सॉरी थोडंसं लेट झालं मला माहिती द्यायला पण लेट झालं कारण साप खूपच ओपनमध्ये ओपन प्लेसमध्ये होता तो निघून जायची शक्यता खूप होती आणि इथं कामच चालू आहे सध्या शेतीमध्ये त्यामुळं भीतीचं वातावरण पसरते म्हणून आता आम्ही सध्या पकडतो याला याच्यामुळे धोका नाही ना शेतकऱ्याला काही ह्याच्यामुळे धोका नाही हे शेतीचा शेतकऱ्याचं मित्र का म्हणतात कारण शेतामध्ये उंदरं वगैरे असतात ना ते खाऊन टाकतात हे साप खाऊन टाकतात त्यामुळे हे शेतकऱ्याचं मित्र म्हणून समजलं जातं त्याच्यामध्ये आपली पिशवी काढवळा आणि ही चावला तर सुद्धा काही नाही प्रॉब्लेम होत याला कारण हा विषारी साप नाही आहे त्याने बघा चार गाठ मारलेले त्याला चरीगाठ काय तर म्हणतात असं मराठी भाषेमध्ये गाठ मारतात आणि हे दूध पितं म्हणतात हे दूध वगैरे पित नाही कारण याला 5 ते 6 फुटाचं काही दिसत नाही आणि शांत हा साप शांत पण तेवढाच आहे आणि त्याला स्पीड पण भरपूर आहे तो सध्या शांत आहे काही खवळलेला नाही आहे पण आता विचार केला तर नागाचं पण कातड सेमच दिसतंय मला वाटलं होतं पहिल्यांदा लांबून बघितलं की ते नागच वाटलं होतं कारण नाग पण दिसायला सेमच आहे काहीच फरक नाही नागामध्ये सुद्धा पण नागाचं तोंड कसं असतं नागाचं तोंड हे शरीरासारखंच मोठं असतं धामींचं तोंड हे निमुळत असतं आणि शरीर मोठं असतं त्यामुळे ओळखायला सोपी आहे आणि जाळीदार नक्षी असते पाठीमागे सॉरी पण त्याला थोडंसं व्हिडिओ लेट झाला त्यामुळे माहिती नाही देऊ शकलो तरी पण मी माहिती देतो की इकडे तोंड करा ज्ञानेश्वर जगताप म्हणून आहेत ते आमचे मित्रच आहेत त्यांच्या मळ्यात हा साप निघाला होता आणि तो मी आता सध्या रिस्क करतोय तोंड ओपन करून दे ना मोठी पिशवी ती नक्की होईल हा साप खूपच मोठा आहे पूर्ण यंग आहे बिग साईज आहे सर्वात मोठा आहे तो कमीत कमी तो 6-6.5 फुटाचा तर तो धामीन आहे 6-6.5 फूट तो उसळा मारतोय मला चावण्यासाठी त्याला त्याला कळलेलं आहे की मी पकडलेला आहे त्यामुळे तो उसळा मारतो चावण्यासाठी चावलं की त्याचा चावा जो असतो चावा खूप डेंजर असतो त्या चावा कडकडीत चावतो एकदमच एकदम उलटी खूप बरं आता ह्याच्यात पिशवीत कसं घेणार तुम्ही त्याला आता पिशवीत घेतो व्यवस्थित पकडून चावा काढेल तो थोडी शूटिंग करा व्यवस्थित करा आणि त्याला एक रेकर साईडला एक दगड ठेवा रेकर साईडला एक दगड ठेवा आतमध्ये आणि ओपन ठेवा ओपन ठेवतो एक मिनिट ह्या बाजून ठेवावं लागेल ओपन कशामुळं माहीत आहे कारण इकडून वारा आहे
तो नागासारखा आवाज करतो, आवाज तुम्हाला ऐकू येत असेल, आवाज नागाचा एवढा नसतो पण नॉर्मल असतो, पण आहे त्याचा आवाज, चांगला आहे, चांगला जोरात येतो आवाज, नाग जसं फुसकरतो तसं तो पण आवाज शांत आहे, कारण तो बिग साईज आहे, बिग साईज असलेला साप असता छोटा असेल तर हँडल लवकर करता येत नाही, कारण खूप ते ॲग्रेसिव्ह असतात, त्यामुळे काय करता येत नाही. आत्याच्या लई चालू दी पकडलं खेळ. स्टॉप करू का? नाही थांबा, सगळं पॅकिंग बिकिंग झाल्यावर स्टॉप. अहो हा व्हिडिओ युट्यूबला जाणार, तुम्हाला त्यासाठी त्याच्यासोबत घ्यायचं होतं. हा सूप हा साप वजनात जड आहे आणि बिग साईज आहे साप, आणि हा शेतकऱ्याचा मित्र आहे, कृपयाकडून कोणी मारू नका, कारण शेतकऱ्याचा मित्र आहे आणि गरीब साप आहे तो. आणि थँक्यू फोन केल्याबद्दल मिस्टर जगताप सर, आणि मी पण वेळेवरती आलो, धन्यवाद. पाठीमागच्या वेळेला आपण ज्या वेळेला रिस्को करण्याच्यासाठी आलो होतो त्यावेळेला साप तो एक्सपायर झाला होता, म्हणजे मेला होता, तो अडकूनच मेला होता, तो ट्रॅपमध्ये अडकला होता, त्याच्यामुळे तो मरून गेला. आता हा रिस्क केला आहे, तुम्हाला कसं वाटतं याच्याबद्दल? भीती सापाबद्दल भीती जास्त मानू नका, कारण साप अगोदर ओळखायला शिका. साप बिनविषारी आणि विषारी जर समजले ना, विषारी असेल तर त्याच्यापासून लांब थांबा, बिनविषारी असेल तर त्याला तिथं असंच बघत राहा, जेणेकरून सर्पमित्र जोपर्यंत येत नाही तोपर्यंत त्याच्यावर लक्ष ठेवा, म्हणजे सर्पमित्र येऊन रिस्क करून घेऊन जातील. धन्यवाद.